मानवर करून पाहिजेच सवयय मला ज्या झाडाच्या सावलीत मी लहानपणी खेळले बागडले ते असं केविलवाणा माझ्या समोर उभा असलेलं नाही पाहवत चित्रपट आणि दूरदर्शन मालिका निर्मात्या अभिनेत्री किंचित लेखिका <laughs> नक्की कशाला हसवत <laughs> किंचित लेखिका हे <laughs> तुमचं वर्णन आहे म्हणजे हे बाकीच्या गोष्टी ठीक वाटल्या ले, पण लेखकाला किंचित लेखिका आहे जाणवणं जास्त महत्वाचं आहे म्हणून हसतंय किंचित निर्मात्या तर म्हणू शकत नाही मी <laughs> बरं तुम्ही आघाडीच्या निर्मात्यात तुमचं शेवटला सिनेमा तू तिथं मी जोरात गेला सध्याचं म्हणा हा शेवटचं पिक्चर <laughs> जोरात गेलं लास्ट मला एक सांगा वैयक्तिक पातळीवर तुम्ही व्यक्तिशः निर्मात्या म्हणून यशस्वी आहात पण मराठी सिनेमाची तुमच्यामध्ये आज काय अवस्था आहे ही एक गोष्ट अगदी खरी आहे की पूर्वीचा जो काही सुवर्ण काळ म्हटला जायचा तेवढा राहिलेला नाहीये मराठीसाठी आता त्याला कारण खूप असू शकतात वेगवेगळी असू शकतात पण याचा अर्थ स्थिती अगदी निराशाजनक आहे असं मला नाही वाटत कारण नाहीतर असं नसतं तर हा आता माझा चौथा चित्रपट आहे या वाट्यालाच गेले नसते प्रेक्षक आहे चांगला प्रेक्षक आहे चांगले निर्माते आहेत चांगले दिग्दर्शक आहेत फक्त ते हाताच्या बोटावर मोजण्याच्या संख्ये इतकी राहिले प्रत्येक सिनेमाला कुठलं ना कुठलं पारितोषिक मिळतं आणि एखादा राहिला नाही जास्त निर्माण निर्माण व्हायला व्हायला पाहिजे वाटत महाराष्ट्रात त्याचबरोबर प्रेक्षक जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला पाहिजे वेगळ्या प्रकारचा एक तर सध्या काय झालंय प्रेक्षक सध्या रसिक लोक इतकं वेगवेगळ्या चॅनल्सवर इतकं काही पाहत असतात की त्या मानाने त्यांना मराठी सिनेमा गरीब वाटायला लागतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हिंदी आणि मराठी ह्या भाषा इतक्या जवळपास जाणार आहेत की हिंदी सिनेमा पाहावा तेव्हा दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललाय टेक्निकली म्हणते मी आणि मराठी सिनेमाला ऑडियन्स नसल्यामुळे म्हणजे आधी कोंबडी की आधी अंड असला प्रकार चालला आहे तो की अरे प्रेक्षक नाहीत म्हणून आम्ही उत्तम पिक्चर करू शकतो का कर कर मराठी प्रेक्षकांनी हिंदी जेवढा आपला मानलाय बंगाली बघा बंगाली आवर्जून बंगाली सिनेमा बघतात तामिळ लोक तामिळ सिनेमे बघतात तसं मराठी लोक मराठी बघतातच असं काही म्हणता येणार नाही हिंदी खरी गोष्ट सांगते मराठी लोक त्यांची एक मनोवृत्तीच वेगळी आहे म्हणजे कसं असतं भगतसिंग जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात आपल्या नको अर्थ असा की हिंदी चित्रपटात त्यांना उत्तम ग्लॅमर उत्तम पाहायला आवडतं सगळं छान पाहायला आवडतं अगदी टॉपची हिरोईन मग ती मराठी का असे ना हिंदी चित्रपटात तिला सगळं कमी कपड्यात छानपैकी पोटबीट दाखवून थोडासा पदर ढळलेला चालेल कुठल्या कुठल्या नाही मी तुम्हाला <laughs> तो पण मराठी बाबतीत मात्र <laughs> की नाही आमची है, है ती आमची इमेज आहे काय असं बरं दिसतं का मग ती व्यवस्थित त्या ह्याच्यातच आली पाहिजे ती बाई ती नऊवारीतच असली पाहिजे ती पाचवारीतच असली पाहिजे ती व्यवस्थितच असली पाहिजे ती त्याची एक ठराविक त्यांची इमेज ठरलेली असते त्याच्यामुळे मराठीच्या बाबतीत ते कधी सहन करणार नाहीत की कमी कपड्यातली बाई दाखवावी किंवा जास्तीत जास्त ग्लॅमर दाखवावं आमचा मराठी सिनेमा आमच्या घरातला इतकाच खरा वाटावा एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि त्यामुळे असेल कदाचित की मराठीच्या बाबतीत फार त्यांची घासगीस चालते की हे चांगलं एका चार ठिकाणी विचारतील रिव्ह्यू कसे आलेत विचारतील कितीही सुविधा दिल्या तिकीटं घरपोच आणून दिली तरी सुद्धा तीन तीनदा विचार करतील आणि मग मराठी चित्रपटाला मला असं वाटतं मराठी प्रेक्षकाने सुद्धा हे ठरवलं पाहिजे की कमीत कमी महिन्यातनं एक चित्रपट तरी मराठी पाहावा पण तेवढे बारा किमान नाही आहेत नाहीये असं नाहीये मराठी चित्रपट आहेत बारा कशाला पिक्चर साधारण रिलीज होतात गेल्या वर्षी संख्या कमी होती पण आता जवळजवळ चित्रपट गोष्ट तीच आहे की जीवापाड मेहनत करून सगळ्या गोष्टी करून निर्माता थिएटर वगैरे मिळवत असतो कारण थिएटर मिळवणं सुद्धा सो सोपी गोष्ट नाहीये आहे से निर्माता हे वितरक आहेत मराठीतले ही त्यातले फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी अगदी थिएटर मिळवून सगळ्या गोष्टी छान केल्या तरी प्रेक्षकांनी एक माझी भाषा म्हणून आवडीने तिथपर्यंत येणं फार महत्वाचं आहे ना एक मधला एक काळ सोडला की राजा पराजपे अनंत माने दत्ता धर्माधिकारी एक आमची अशी एक भावना आहे की कायम मराठी सिनेमा असा माधुकरीवर जगत आलाय अशी एक भावना आहे की टेकू लागतो एवढ म्हणजे कर परती करमाफी अनुदान ह्या सगळ्यांच्या बावजूद नाही आहे तुम्ही दादा कोण का काय विसरता दादांच्या पिक्चरला कधीही टेकू लागलेला नाहीये फंड पण परत घेतलेले नियमाला अपवाद त्यांना हे कबूल आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की चित्रपट व्यवसाय हाच मुळे अपवाद म्हणून करायचा असतो तो इतर व्यवसायांसारखा नाहीच आहे तो एक खूप मोठा जुगार आहे ती खेळण्याची जिगर पाहिजे ज्याच्यात जिगर आहे त्यांनीच खेळायचं मग एक गोष्ट कबूल आहे की एकदा व्यवसाय म्हणून पत्करल्यानंतर मग तुम्हाला सगळ्या बाजूने त्याचा विचार करून एक लोकांची नाडी काय आहे ती नस कधीच ओळखता येत नाही प्रत्येकाला वाटतं की रिलीजच्या आदल्या दिवशीपर्यंत वाटत असतं की मीच ओळखली आहे नस माझ्याशिवाय कोणीच नाही आणि ऍक्च्युअल आठवड्या हो समोर दिसायला लागतं तस तसं आता हा चौथी माझी निर्मिती आहे म्हणून निश्चित विचार करावा लागतो की लोकांना आता नेमकं काय हवंय आणि मी काय जास्तीत जास्त चांगलं देऊ शकते हा दोन्हीकडनं ज्या वेळेला विचार होईल त्यावेळेला उत्तम प्रतीचे चित्रपट नक्की येतील पुन्हा मराठी नाही मी निराशाजनक चित्र काही रेखाटू इच्छित नाही कारण तुम्ही क्षेत्रात मी नाही पण गुजराती फिल्म इंडस्ट्री जशी बंद पडल्यात जमाय म्हणतात नाही आता पाहायला गेला तर तुम्ही भोजपुरी पिक्चर गुजराती पिक्चर खूप जर पुन्हा म्हणजे हे कसं आहे माहिती काळ असा होता की अरे बाप रे आक्रमण झालं आता काय आता सिरियल सुरू झाले आता, पि... आता थोडासा पिरियड तसा असतो आणि मग पुन्हा काही वर्षांनी पुन्हा नव्या जोमाने लोक पुन्हा एकदा त्या क्षेत्राकडे पुन्हा यायला लागतात याचं कारण असं की ती एक जिवंत कला आहे म्हणून नाटकाच्या बाबतीत असं होत असेल पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकारे की एक मधला काळ असा गेला की अगदी लोक कंटाळली त्या त्या तोच तोचपणा होता मी म्हटलं ना की याला फक्त मी जबाबदार कोणाला एकाला धरणारच नाही याला जबाबदार जसा प्रेक्षक सुद्धा मी म्हणते तसाच महत्वाचं सा चांगले चांगले दिग्दर्शक येणं फार महत्वाचं आहे निर्माते चांगल्या प्रकारचे इथे असणं फार महत्वाचं आहे त्यामुळे मधली एक लाट अशी होती की लोक कंटाळले होते मराठीला पण आता तशी स्थिती नाही आहे पण साधारणपणे जे पिक्चर येतात आपल्याकडे ग्रामीण तमाशा रडारड इनोदी हिंदीची भ्रष्ट नक्कल करणारे असं वाटत नाही का की मराठी प्रेक्षक याला यात आपलं असं काही वाटत नाही तो आयडेंटिफाय करू शकत नाही यातल्या घटनांशी ते आयडेंटिफाय करू शकत नाही म्हणण्यापेक्षा मी मगाशी सांगितलं सा तसं की त्याला मराठी चित्रपट पाहताना मात्र त्याची त्याची नजर वेगळी असते तो हिंदी चित्रपटातल्या दहा गोष्टी सहन करेल मराठी चित्रपटातली त्याच्यातली एकही गोष्ट सहन करणार नाही म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं सा तर वेटरचा भाऊ असलेला आपला ऋषी कपूर पाचगणीच्या शाळेत शिकत असतो हे तो हिंदीमध्ये सहन करीत तो मराठीला लगेच नाव वाटेल का शक्य आहे का अशक्य गोष्टी कशाला दाखवतात जसं मी अजूनही हसून म्हणते की शेवटी हसायचंच असतं मागे जे काही आपलं अपयश असतं त्याच्यातनं शोधत जायचं असतं पुढे सवत माझी लाडकी ज्या वेळेला चित्रपट कोल्हापूरला ला लागला होता त्यावेळेला मला असं वाटलं होतं सवत कोल्हापूर भयंकर चालेल पिक्चर कोल्हापूरच्या मला दोघा तिघा सांगितलं की आमच्याकडे प्रत्येक घरातच दोन दोन कौतुक कसं तुमच्या सवतीचं आणि ती सुद्धा तुम्ही लाडकी करता म्हणजे अशक्य गोष्ट तर ही जी प्रेक्षकाची नाडी आहे ती ओळखून तुम्हाला त्या त्या ठिकाणी आपले संस्कार चित्रपटाच्या माध्यमाद्वारे आणि उत्तम रीतीने लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील ज्या ठिकाणी तुमचा सवत चालला आपण उत्तर उलट गणित मांडून बघू ना त्या ठिकाणी घरात दोन दोन एवढ्या नसावेत लपून करतात ना कोल्हापुरात राज रोज मला म्हणून कोल्हापूर खूप आवडत <laughs> ते त्याच्यासाठी नाही मंडळी मोकळी ढोकळी त्यांना काही लपून बिपून माहित नाही त्यामुळे त्यांना असं फॅन्टसी मुद्दाम केलेलं नाटक आवडत नाही आपण शहरी लोक प्रत्येक गोष्ट कोबड झाकून ठेवत असतो पण ते आरवायचं राहत नाही ना हा <laughs> तुमच्यावर एक हे केला जातो आरोप टपका ठेवला जातो की तुमचे सिनेमे हे सगळे विचारी सिनेमे सर्व माझी लाडकी तू तिथे मी चौकट राजा कळत न कळत शहरी आहेत हे तुम्हाला कितपत वाटतं हो की कि ग्रामीण सिनेमा सिनेमा शहरी अशी प्रेक्षकांची गटवारी करून सिनेमे काढावेत की न काढावेत नाही असं काही असं काही असू नये कारण तसे उत्तमातले उत्तम चांगले आत्ताचे झालेले अशी बनवा बनवी वगैरे किंवा गमत जम्मत हे चित्रपट तरी कुठे होते, होते तसे शहरीच होते पण ग्रामीण लोकांनी खूप उचलून धरले होते त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव करू नये पण एक गोष्ट नक्की की मला साधी माणसासारखं ग्रामीण पिक्चर करायला खूप आवडेल ग्रामीण करावं पण ते छान असलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ग्रामीण ग्रामीण म्हणून नाही एक एका गावातल्या बाईची कथा मला करायला आवडेल आणि त्याच्या अनुषंगाने येणारा संबंध ग्रामीण परिसर मना, संस्कृती म्हणा ती सादर करायला आवडेल पण म्हणून ग्रामीण प्रेक्षकांसाठी म्हणून मी काहीतरी आपल्या यात्रेत हे खूप पिक्चर चालतात म्हणून मी नाही पिक्चर करायला जाणार तुम्हाला असं वाटतं का की नाटकात आणि सिनेमात बहुसंख्य कलावंत कॉमन असतात बहुसंख्य कलावंत त्यामुळे थोडं ग्लॅमर कमी पडतं मराठीला कारण शिवाजी मंदिरच्या मागे नेहमी दिसतात गैर काही नाही दिसत आहे पण ते मार खात का त्यामुळे सिनेमा नाही असं सहसा होत नाही एक गोष्ट नक्की होते की तेवढा म्हणजे मराठी पिक्चर एखादी किंवा मराठी नाटकातली एखादी बाई जेव्हा भाजीबीजी खायला घ्यायला जाते त्या रानडी रोडला म्हणा किंवा प्लाझा मार्केटमध्ये म्हणा तर त्याचा जरा भयंकर लोकांना कौतुक वाटत असतं कुतूहल वाटत असतं पण म्हणून त्यांच्या तुम्ही म्हणतात असं नावावरचं बुकिंग कमी होणं ग्लॅमर कमी होणं हा प्रकार होत नाही कारण मुळात मराठीलाच ग्लॅमर कमी आहे पहिल्यापासून ग्लॅमर आणि मराठी या दोन्ही गोष्टी फार अभावानी आढळतात असे सहसा पूर्वीपासूनही चालत आले आज पूर्वीचे सूर्यकांत म्हणा उषा किरण म्हणा ही सगळी मंडळी कलाकार मंडळी पूर्वी चित्रपटातही काम करायची आणि इथंही काम करायची त्याच्यामुळे मराठीला ग्लॅमरचं काही फार मोठं आड अड आड येत नाही ते आपले निर्माते मराठी सेल्समॅनशिप मध्ये कमी पडतात का मार्केटिंग मध्ये कमी पडतात का नाही प्रॉडक्ट पण ते लोकांच्या डोळ्यात असं करून पेश करण्यात आपल्याकडे ना दोन टोक आहेत मराठी निर्मात्यांची सुद्धा किंवा वितरकांची सुद्धा शिक्षण खूप आवश्यक आहे याचं कारण असं की तो एक मीडिया समजून घेऊन प्रॉडक्ट तयार करून मार्केटमध्ये आणणं याच्यासाठी प्रत्येकाचे आडाखे असतात मराठी चित्रपटाचे आडाखेच वेगळे त्याच्यामुळे ओव्हर पब्लिसिटी ही सुद्धा बुमरँगसाठी येऊ शकते आणि अजिबात पब्लिसिटी नाही हे सुद्धा घातक ठरतं त्याच्यामुळे मधला मार्ग शोधून आपलं प्रॉडक्ट कशा प्रकारचं आहे कुठच्या प्रकारच्या लोकांना आपलं केलं पाहिजे प्रकारे ते प्रेझेंट केलं पाहिजे सादर करताना लोकांच्या समोर काय काय गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्यांना कोणत्या गोष्टीचं आकर्षण वाटलं पाहिजे हे ज्या वेळेला आपलं प्रॉडक्ट म्हणून आपली निर्मिती म्हणून एखादा निर्माता विचार करेल मराठीचा आणि हिंदीची कंपॅरिझन याच्यात करायचीच नाही फार वेगळ्या प्रकारचे दोन्ही पब्लिसिटीच्या बाजूने जाहिरातीच्या बाजूने फार वेगळे प्रकारे नाही सिनेमा ही माझी मूळ आवड आहे निर्मिती सिनेमातली निर्मिती याच्या इतकं दुसरं सुख मला कशातही मिळत नाही सिनेमा चालू न चालू चालू न चालू ती एक माझी आवड आहे मला काहीतरी वेगळं वेगळं मी भी म्हणणार नाही लोकांच्या साठी असलेलं हे माध्यम माझ्या हातातलं माध्यम आता आलं आहे हातात म्हणते मी पण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मराठी चित्रपटांची निर्मिती सुरू राहणार